हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत बेसन, पण तेही एका वेगळ्या पद्धतीने. तर चला सुरुवात करूया. इथे मेथीची पाने घेतलेली आहेत, लसूण घेतलेला आहे ठेचून 7-8 पाकळ्या, थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, जिरे, मोहरी आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलं होतं, त्यामध्ये आता ही मेथी तळून घेतलेली आहे. अशा प्रकारे मेथी आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, थोडासा ठेचलेला लसूण 7-8 पाक्या, कढीपत्ता घातलेला आहे आणि तोसुद्धा आता परतून घेणार आहे. एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, लसूण असा लालसर करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये हळद पावडर, थोडीशी मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर पाणी घालायचं आहे, बघू शकता. आता मीठ घालणार आहे आणि आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. यानंतर आता आपण यामध्ये लागेल तसं बेसन घालून घेणार आहे. नेहमीच्या पद्धतीने आपण बेसन करतो तसेच करायचे आहे, फक्त आपल्याला यामध्ये मेथी ॲड करायची आहे. खूपच टेस्टी असे हे बेसन होते, नक्की ट्राय करा, बघू शकता. अशा प्रकारे मी गुठळ्या पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. आता या स्टेजला मी कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता इथे मगाशी जी मेथी तळून घेतली होती आपण, ती थोडीशी हातानेच बारीक करून मी घातलेली आहे. खूपच टेस्टी असं हे बेसन तयार झालं आहे, खूप छान लागतं हे बेसन, नक्की ट्राय करा. आता मी सर्व करून दाखवते, बघू शकता.